नगर विभागावरती मला बोलायचं आहे ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आग्रे आणि कोळी समाजा फार मोठ्या प्रमाणात राहतो त्याच पद्धतीने कल्याण शहर तालुका आणि परिसरामध्ये सुद्धा हा समाज फार मोठ्या प्रमाणात राहतो कल्याणमध्ये जवळजवळ एक लाख एवढी लोकसंख्या आग्रे आणि कोळी समाजाची आहे आग्रे कोळी समाजामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणात आग्रिकोळी महोत्सव सामाजिक मेळावे समाजातील विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव समारंभ राष्ट्रीय कार्यक्रम सण सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले जातात परंतु कोळी समाजाला स्वतंत्र असं कुठली इमारत किंवा स्वतंत्र भवन नाही आहे तर माझी आपल्या मार्फत शासनाला एवढीच विनंती आहे की कल्याण पश्चिम येथे महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर ज्याचा ठरावसुद्धा मंजूर झालेला आहे त्या भूखंडावर एक अद्ययावत असं वा कोळी भवन निर्माण करावं आणि दुसरी माझी मागणी आहे आध्यात्मिक आणि धार्मिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायासाठी शासनाने विविध योजना आखल्या असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद देखील केली आहे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन करतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण श शहरामध्ये या मतदारसंघामध्ये एक एक मतदारसंघामध्ये मोठ्या प्र प्रमाणात आगरी वारकरी समाज हा कार्यरत आहे ह्या समाजाचं कामसुद्धा फार उत्कृष्ट आहे संत सावलाराम महाराज मात्रेबाई बाबा आणि संत शंकर महाराज शारकर यांचा मोठा वर्ग तिथेच राहतो आणि ह्या वेळेला तिथे महापालिकेने आरक्षित केलेला वारकरी साठी भूखंड देखील आहे आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत महापालिकेने तिथे त्या भूखंडावरती वारकरी भवन तयार केलेलं नाही आपल्या आपल्यामार्फत नगरविकासाला विनंती आहे की कल्याणमध्ये सुद्धा एक अद्याप असं वारकरी भवन तयार व्हावं धन्यवाद अध्यक्ष महोदय